नमस्कार, ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणेच खूप खूप स्वागत आहे। आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत। बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम अशी तयार होणारी ही कारल्याची भाजी आहे। यामध्ये मुख्य म्हणजे आपण टोमॅटो किंवा कुठलंही कोरडं वाटण ओलं वाटण वापरलेलं नाही आहे। अगदी सुक्या मसाल्यामध्ये आणि एका विशिष्ट पद्धतीने बनवलेली ही कारल्याची भाजी आहे। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि दोन चपात्याऐवजी चार चपात्या तुम्ही खाल अशी ही कारल्याची गावरण पद्धतीची भाजी आहे। बनवायला सोपीच आहे, चव मात्र अप्रतिम आहे। तुम्हाला तर माहीतच आहे की गावरण पद्धतीने किंवा गावाकडच्या पद्धतीने बनवलेल्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्याची चव मात्र न विसरण्यासारखी असते। हे कारलं कडूसुद्धा होत नाही। त्यासाठी लागणाऱ्या टीप मी रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा। कारलं अशा पद्धतीने कट करून घ्यायचे, त्याच्या फोडी कशा करायच्या ते मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे। 2 ते 3 कारले मी सुरुवातीलाच कट करून घेतलेत आणि आता इथे परत 2 कारले घेतलेले त्याच आकाराचे, आणि आता असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मग उभे काप करून घ्यायचे त्याचे। सुरुवातीला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तसं कट करून घ्यायचं आणि त्याच्या स्लाईस करायच्या, जेणेकरून आपल्याला पातळ पातळ स्लाईस त्याच्या मिळतील आणि त्याचे कापसुद्धा छान बारीकच होतील। अगदी तसेच आपल्याला कारले कट करून घ्यायचे। बारीक कारले कट केल्यामुळे त्यातील कडवटपणा पटकन कमी होतो आणि जाडसर किंवा मोठे कारल्याचे तुकडे जर ठेवले तर त्यातील कडवटपणा पटकन कमी होत नाही। तर बघा इथे अशा स्लाईस करून घ्यायच्या आणि मग साधारण 1 इंच एवढ्या अंतरावरून त्याला कट मारून घ्यायच्या। अशा पद्धतीने कापून घ्यायचं कारलं। अशा छोट्या छोट्या स्लाईस झाल्या की मग कडवट होत नाही कारलं। तर पुढे अजून नेमकं काय करायचं कडवट होऊ नये म्हणून ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ते म्हणजे आपण या कारल्याच्या भाजीमध्ये चिंच, गूळ किंवा लिंबाचा रस किंवा टोमॅटो यापैकी कशाचाही वापर केलेला नाही आहे। सॉरी। आणि तरीसुद्धा आपलं कारलं जे आहे ते खूपच एकदम टेस्टी आणि चवदार बनलेलं आहे। तर ते नेमकं कसं बनवायचं ते आपण पाहूया पुढे। कारलं पूर्णपणे छान कापून झालेले आहे। आता यामध्ये मी 1 मोठा चमचाभर मीठ घालणार आहे। मीठ घातल्यामुळे कारल्याला छान पाणी सुटतं आणि मग कारलं बनवायला कडवट लागत नाही। कारलं बनवायला 1 ते 2 तास वेळ असेल तर तुम्ही असं मीठ लावून कारलं आधीच ठेवून द्यायचं, म्हणजे यामधून जे पाणी कडवट निघतं ते सगळं कडूपणा असतो पाण्यामध्ये त्या, आणि ते पूर्ण निघून जातं। तर मी इथे 1/2 तासासाठी साईडला ठेवलेलं आहे। तुम्हाला वेळ असेल तर 1 ते 2 तासासाठी ठेवलं तरी पण चालेल। आता इथे हरभऱ्याची डाळ घेतली 1/2 वाटी मी, म्हणजे 3 चमचे घेतलेली आहे। साधारण 2 वेळेस धुवून घ्यायची आणि मग यामध्ये पाणी घालून हरभऱ्याची डाळ भिजत ठेवायची आहे। आता गावाकडे म्हटलं तरी प्रत्येकाच्या गावाकडे वेगवेगळ्या पद्धतीने ह्या भाज्या बनवल्या जातात, म्हणून म्हटलं माझ्या गावाकडे बनवली जाणारी ही कारल्याच्या भाजीची चवदार रेसिपी आहे। जर तुमच्यासोबत शेअर केली तर तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल, म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा विचार केला। आता इथे मोठ्या आकाराचा एक कांदा घ्यायचा, बारीक कट करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये पाहत आहात त्या पद्धतीने अगदी बारीक कापून घेतलेला आहे कांदा। आता आपण मीठ लावून ठेवलेलं कारलं 1/2 तासानंतर बघतोय, मस्त मऊसर झालेले, कारण मिठामुळे याला पाणी सुटतं। जर 2 तास ठेवलं तर ह्याच्यातून पाणी निघतंसुद्धा, जर कारलं पिळून बघितलं तर पाणी निघतं। तर मी आता 1/2 तासानंतर लगेच याला धुवून घेते। धुतल्यानंतर हिरव्या कलरचं याचं पाणी निघतं आणि त्यामध्ये बऱ्यापैकी हाताने धुतल्यामुळे व्यवस्थित घासून घ्यायचं कारलं, मुठीने पिळून घ्यायचं, जेणेकरून त्यातला पूर्णपणे कडवटपणा पिळून पाण्यामध्ये निघाला पाहिजे। तर इथे कारलं छान धुवून घेतलं मी आणि आता हे कारलं तयार आहे भाजी बनवण्यासाठी।
आता मी एका मोठ्या पॅनमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता आपलं कारलं अजिबात कडू होणार नाही, पण पुढच्या स्टेप किंवा पुढच्या ज्या पद्धतीने मी हे कारलं बनवलेलं आहे ती पद्धत खूपच महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। छोट्या छोट्या टीप आहेत ज्यामुळे कारल्याची भाजी खूप टेस्टी अशी तयार होणार आहे। जिरे मोहरी घातलेली आहे नेहमीप्रमाणे, नॉर्मल भाजीला फोडणी देतो तशीच दिलेली आहे। आणि यामध्ये कांदा घातलेला आहे, मी अगदी कमी साहित्यात बनलेली ही भाजी आहे। यामध्ये लसूण घातलेला नाही आहे, थोडंसं मीठ घातलं 1/4 चमचा आणि मस्त कांदा थोडासा तळून घेतला। कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर मग कारल्याच्या फोडी यामध्ये घालायच्या, छान कारल्याच्या फोडी तेलावरती परतून घ्यायच्या। ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे सगळ्यात आधी जेव्हा फोडणी देतो आपण तेव्हा तेल गरम करतो तेव्हा मीडियम टू लो फ्लेमवर गॅस करायचा आणि मग पुढची प्रोसेस करायची। यामध्ये 1 चमचाभर धने जिरे पूड घातली, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा काळा मसाला घातला। त्यानंतर मग अंबारी मसालासुद्धा 1/2 चमचा घातला। तर मसाल्याचं प्रमाण अशा पद्धतीने घालायचं, यामध्ये कुठलंच आपण कोरडं वाटण ओलं वाटण वापरलेलं नाही आहे, पण कारल्याची भाजी मात्र अतिशय चवदार अशी होणार आहे। झाकण ठेवून कारल्याच्या फोडी थोड्याशा शिजेपर्यंत किंवा तेलामध्ये मऊ होईपर्यंत झाकण ठेवायचं। 2 ते 3 मिनिटानंतर मी झाकण काढतीये आणि आता बघा कारल्याच्या फोडी मस्त मऊ झालेल्या आहेत। यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे, ते म्हणजे भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ। तुम्ही म्हणाल हरभऱ्याची डाळ कशी लागते यामध्ये, किंवा खूप जाडसर लागेल, चावताना थोडंसं वेगळं वाटेल, तर नाही, खूप छान टेस्टी लागते। माझ्या गावाकडे अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवली जाते, त्यामुळे तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। तुम्ही नक्की करून बघा, भाजी केल्यानंतर चवदारच लागणार आहे, खूप टेस्टी होणार आहे। आणि या डाळीऐवजी दुसरी डाळ नाही वापरायची, कारण हरभऱ्याच्या डाळीची चव खूप छान लागते। कारल्याच्या भाजीमध्ये भिजवून घालायची, 10 ते 15 मिनिट मी डाळ भिजवलेली आहे, खूप जास्त वेळ नाही भिजवली तरी चालेल। त्यानंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं मी यामध्ये आणि दोन्ही परतून घेतलं डाळ आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर। त्यानंतर यामध्ये मी साधारण 1 कप एवढं पाणी घातलेलं आहे, 1 कप पाणी घालायचं किंवा जास्त नाही घालायचं पाणी, कारण यामध्ये रस्सा छान नाही लागत। तर थोडीशी आपण मस्त सुकी भाजी बनवतो आहे। हरभऱ्याची डाळ शिजली जाईल आणि आपलं कारलंसुद्धा शिजलं जाईल, इतकंच पाणी घालायचं। 2 मिनिट झाकण न ठेवता शिजवून घेतलं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं, ते पण तिरपं ठेवायचं, पूर्णपणे झाकण ठेवायचं नाही, दोन्हीकडून यामधून वाफ गेली पाहिजे असं तिरपं झाकण ठेवून द्यायचं। कुठलीही भाजी शिजवत असताना पूर्णपणे झाकून शिजवायची नाही, यातली अर्धी वाफ तरी कमीत कमी बाहेर गेली पाहिजे, तरच भाजीला छान चव येते आणि तरीसुद्धा छान येते। बरेच जण पूर्ण झाकण ठेवून भाजी शिजवतात तेव्हा भाजीला छान तरीही येत नाही आणि चवसुद्धा त्याची तेवढी छान येत नाही, जसं मला माहिती आहे, तर त्या टीप मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर झाकण काढलेलं आहे 4 मिनिटानंतर, 4 ते 5 मिनिट लागू शकतात मीडियम टू लो फ्लेमवर गॅस करायचा। आणि बघा इथे पाणी पण आटलेलं आहे यातलं आणि डाळ पण शिजलेली आहे। डाळ जी आहे ती पूर्ण शिजवायची नसते, जेणेकरून दाताने व्यवस्थित चावता येईल आणि खाता येईल इतकी शिजवायची। आता यातली एक डाळ तुम्ही खाऊनसुद्धा बघू शकता, जर व्यवस्थित खाता येत असेल तर छान भाजी शिजलेली आहे असं समजायचं। कारलंसुद्धा मऊ झालेलं आहे, शिजलेलं आहे, चमच्याने तोडून बघता येतं। डाळ मात्र तुम्ही खाऊन बघा, त्यानंतरच तुम्हाला कळेल की भाजी कशी शिजलेली आहे ते। यातली डाळ जी असते ती पूर्ण शिजलेली नसते, अर्धवट शिजलेली असते आणि तीच डाळ यासोबत छान लागते, तशीच डाळ ठेवायची असते। नसेल शिजली तर थोडासा पाण्याचा हापका यावरती मारून घ्यायचा हाताने आणि परत 2 मिनिट शिजवून घ्यायचं। इथे कारलंही शिजलेलं आहे माझं आणि डाळही शिजलेली आहे, त्यामुळे भाजी माझी तयार आहे। चपात्यासोबत छान लागते किंवा भाकरीसोबतसुद्धा ज्वारीच्या छान लागते। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा,
लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.